कर्नाटका कांग्रेस गवर्नमेंट ने 5 गारंटी स्कीम्स में से गृह ज्योति, अन्ना भाग्य और गृह शक्ति स्कीम्स के बाद चौथी स्कीम गृह लक्ष्मी का आगाज किया है, जिसका रजिस्ट्रेशन 19 जुलाई से शुरू किया जाएगा। इस वीडियो में हम आपको गृह लक्ष्मी स्कीम की तमाम डिटेल बताएंगे और वीडियो एंड तक जरूर देखिए और दूसरों तक शेयर कीजिएगा। कर्नाटका वुमेन चाइल्ड वेलफेयर मिनिस्टर लक्ष्मी हेगवालकर ने प्रेस मीट कर गृह लक्ष्मी स्कीम का ऐलान किया है, जिसके जरिए घर की बड़ी महिलाओं को हर महीना 2000 रुपया दिया जाएगा। मिनिस्टर लक्ष्मी हेगवालकर ने कहा, राशन कार्ड के मुताबिक घर की बड़ी महिला इस स्कीम से फ़ायदा हासिल कर सकती हैं, लेकिन शर्त यह है कि वो महिला और उसके हस्बैंड इनकम टैक्स और GST पेयर्स नहीं होना चाहिए। यानी घर की बड़ी महिला या उसके हस्बैंड अगर इनकम टैक्स और GST पे करते हैं तो उनके लिए यह स्कीम एप्लीकेबल नहीं होगी। मिनिस्टर लक्ष्मी हेगवालकर ने कहा, कर्नाटका स्टेट में कुल 1,28,00,000 महिलाएं इस स्कीम से फ़ायदा हासिल कर सकती हैं। स्टेट के कोई भी सिटी और ग्रामीण इलाके में बापूजी सेवा केंद्र, ग्रामीण वन और अर्बन इलाके में बेंगलुरु वन, गुलबर्गा वन, कर्नाटका वन जैसे सर्विस सेंटर्स को विजिट कर रजिस्ट्रेशन करवा सकते हैं। रजिस्ट्रेशन के लिए महिलाओं को राशन कार्ड नंबर, आधार कार्ड नंबर और बैंक अकाउंट डिटेल के साथ पासबुक की ज़रूरत पड़ेगी और अल्टरनेट तौर पर प्रजा प्रतिनिधि यानी गवर्नमेंट की जानिब से वॉलंटियर्स हर घर का दौरा कर रजिस्ट्रेशन करने में आपकी मदद करेंगे। इस स्कीम में किसी भी तरह की जानकारी के लिए गवर्नमेंट हेल्पलाइन नंबर दिया गया है, आप 1902 पर कॉल कर डिटेल हासिल कर सकते हैं या फिर 8147500500 पर SMS और WhatsApp मैसेज कर डिटेल हासिल कर सकते हैं। और याद रखें, आपको रजिस्ट्रेशन के लिए किसी भी तरह की फ़ीस नहीं देना होगा। मिनिस्टर लक्ष्मी हेगवालकर ने कहा, हर तरह का रजिस्ट्रेशन प्रोसेस बिल्कुल फ्री रखा गया है। अगर कोई आपसे रजिस्ट्रेशन के लिए पैसा मांगता है तो आप उसके खिलाफ एक्शन ले सकते हैं। 19 जुलाई को चीफ मिनिस्टर सिद्धरामैया के जरिए गृह लक्ष्मी स्कीम को लॉन्च किया जाएगा। रजिस्ट्रेशन प्रोसेस कम्प्लीट होने के बाद 2023 16 अगस्त से घर की बड़ी महिला को हर महीना 2000 रुपया दिया जाएगा। This video presented by Shri Basveshwar Medical and General Store, providing the highest quality and 100% genuine medicines, 24/7 hours medical is open and free home delivery also available. Medicines at your doorstep, opposite Basveshwar Hospital, Sedham Road, Kalburgi. ಇವಂದು ಗೃಹಲಕ್ಷ್ಮಿಯ ಯೋಜನೆಯನ್ನ ಕುಟುಂಬದ ಯಜಮಾನಿ ಯಾವ ರೀತಿ ಈ ಯೋಜನೆಯ ಲಾಭವನ್ನ ಪಡೆದುಕೊಳ್ಳಬಹುದು ಮತ್ತು ಯಾವತ್ತು ಈ ಯೋಜನೆ ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ನ ಅಪ್ಲೋಡ್ ಮಾಡಬಹುದು ಅನ್ನುವಂತ ಒಂದು ಮಾಹಿತಿಯನ್ನ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ನಾನು ತಮ್ಮ ಎದುರುಗಡೆ ಬಂದಿದ್ದೀನಿ. ಈ ಒಂದು ಯೋಜನೆ ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಅನ್ನ ಕರ್ನಾಟಕದ ರಾಜ್ಯಾದ್ಯಂತ ಕರ್ನಾಟಕ ಒನ್, ಬೆಂಗಳೂರು ಒನ್, ಗ್ರಾಮ ಒನ್, ಬಾಪೂಜಿ ಸೇವಾ ಕೇಂದ್ರಗಳಲ್ಲಿ ಪಡಿತರ ಚೀಟಿಯಲ್ಲಿ ಏನು ಯಜಮಾನಿ ಅಂತ ಹೆಸರನ್ನ ನೋಂದಾಯಿಸಿಕೊಂಡಂತವರು ಪಡಿತರ ಚೀಟಿಯ ಸಂಖ್ಯೆ ಅಥವಾ ಪಡಿತರ ಚೀಟಿ ಹಾಗೂ APL, BPL ಮತ್ತು ಅಂತ್ಯೋದಯ ಕಾರ್ಡ್, ಯಾರು ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಪೇ ಆಗಿರೋದಿಲ್ಲೋ, GST ಪೇ ಪಡಿತರ ಚೀಟಿ ಅದರ ಪ್ರತಿ ಮತ್ತು ಆಧಾರ್ ಕಾರ್ಡ್ ನ ಪ್ರತಿ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗಬೇಕು. ಮತ್ತು ಏನು ನಾನು ಈಗಾಗಲೇ ಹೇಳಿದೆ, ಕರ್ನಾಟಕ ಒನ್, ಬೆಂಗಳೂರು ಒನ್, ಗ್ರಾಮ ಒನ್ ಮತ್ತು ಬಾಪೂಜಿ ಸೇವಾ ಕೇಂದ್ರಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಇದನ್ನ ನೋಂದಣಿಯನ್ನ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಬಹುದು. ಅದರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಬಹಳ ಕ್ಲಿಯರ್ ಆಗಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಆಧಾರ್ ಲಿಂಕ್ ಇಲ್ಲದಂತ ಅಕೌಂಟ್ಗೆ ಈ ಒಂದು ಯೋಜನೆಯ ಹಣ ಬರಬೇಕು ಅಂತಂದ್ರೆ ಅಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಬೇರೆ ಪಾಸ್ಬುಕ್ ಅನ್ನ ಕೂಡ ಅವರು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗಬಹುದು. ಅವಾಗ ಆ ಪಾಸ್ಬುಕ್ ಅನ್ನ ಸಾಫ್ಟ್ವೇರ್ನಲ್ಲಿ ನಾವು ಅಪ್ಲೋಡ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಅಪ್ಲೋಡ್ ಮಾಡಿದ ಮೇಲೆ ಆ ಎಲ್ಲ ಇನ್ಫಾರ್ಮೇಷನ್ನು ನಮ್ಮ CDPO ಲಾಗಿನ್ಗೆ ಹೋಗುತ್ತೆ. ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಆಗಿರ್ಬೋದು ಅಥವಾ ತಾಲೂಕ್ ಪಂಚಾಯತ್ EO ಆಗಿರ್ಬೋದು, ಈ ಮೂರು ಜನರ ಲಾಗಿನ್ಗೆ ಹೋಗಿ ಆ ಪಾಸ್ಬುಕ್ನಲ್ಲಿ ಇರುವಂತ ಮನೆಯ ಮುಖ್ಯಸ್ಥೆಯ ಹೆಸರು ಮತ್ತು ಪಡಿತರ ಚೀಟಿಯಲ್ಲಿ ಇರುವಂತ ಮನೆಯ ಮುಖ್ಯಸ್ಥೆಯ ಹೆಸರನ್ನ ಟ್ಯಾಲಿ ಆದ್ರೆ ಅದು ಇಮಿಡಿಯೇಟ್ ಆಗಿ ಅಪ್ರೂವ್ ಆಗಿ ಅವರಿಗೆ ಅಲ್ಲಿ ನಾವು ಆರ್ಡರ್ ಕಾಪಿಯನ್ನ ಕೊಡುವಂತ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನ ಮಾಡ್ತೀವಿ. ಸೋಮವಾರ ಸಾಯಂಕಾಲ 5 ಗಂಟೆಗೆ 17ನೇ ತಾರೀಕು ಲಾಂಚಿಂಗ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಅದೇನಾದ್ರೂ ಅವ್ರಿಗೆ ಕನ್ವೀನಿಯಂಟ್ ಆಗ್ಲಿಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ 19ನೇ ತಾರೀಕು ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯವರ ಕೈಯಿಂದ ಇದೇ ಬ್ಯಾಂಕ್ವೆಟ್ ಹಾಲ್ ಅಲ್ಲಿ ಸಾಯಂಕಾಲ 5 ಗಂಟೆಗೆ ನಾವು ಲಾಂಚ್ ಮಾಡ್ತೇವೆ.